वेगवेगळ्या विकास कामांसंदर्भात भेट तर घेतली, पण प्रामुख्याने अनेक वर्षांपासून जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा, त्याच्यावरती कुठंतरी लवकर त्याला वाचा फुटली पाहिजे. आणि त्याचे केवळ तसं नाही, पण ते प्रत्येक वेळा घोषणा होतात पण त्याचं वस्तुस्थिती रूपांतर होत नाही. आम्हाला सगळ्यांना आशा आहे की आता फडणवीस साहेबांचं आणि शिंदे साहेबांच्या ज्याचं सरकार आहे, तर ह्या सरकारच्या मुळं निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळेल. कारण की जसं इतर समाजाच्या लोकांवरती अन्याय न होता जे काय फॉर्मॅट आहे शासनाचा किंवा हे जे, त्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांच्याकडं जे बऱ्याच वर्षापासून दुर्लक्ष केलं गेलं ते होता कामा नये. बऱ्याच वेळेस आपण पाहतो सांगितलं जातं की मराठा समाजातले लोक सदन आहेत, वास्तविकरित्या पाहिलं तर जर बघितलं तर 90%-पेक्षा जास्त मराठा समाजातले लोक आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती जर पाहिली तर एवढी म्हणजे अक्षर दारिद्र्य रेषेखालच्या अशी जी लोकांची परिस्थिती असती, आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आहेत, त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे.